ब्लू थ्रोटेड बार्बेट प्रामुख्याने उत्तर भारतात आढळणाऱ्या ब्लू थ्रोटेड बार्बेट या पक्ष्याला एशियन बार्बेट असंही नाव आहे। भारतातील हिमालयाच्या पर्वतरांगांमधील सदाहरित जंगलांमध्ये हा पक्षी नेहमी आढळून येतो। गर्द हिरवा रंग, गडद निळ्या रंगाची मान आणि डोकं, पांढरी तपकिरी रंगाची जाडसर चोच, लाल भडक माथा आणि इतर सर्व बार्बेट पक्ष्यांप्रमाणेच आढळणारा कपाळावरचा लाल लाल चुटुक टिळा, यामुळे ब्लू थ्रोटेड बार्बेट हा पक्षी कायम लक्षवेधी ठरतो। त्याच्या आकर्षक रंगरूपामुळे जनमानसामध्ये हा पक्षी विशेष लोकप्रिय आहे। एशियन बार्बेट या पक्ष्याचा आवाज खूपच कर्कश असतो। हा आवाज तो त्याच्या पोटातून काढत असतो। या आवाजामुळे दूरवरून देखील त्याचे अस्तित्व जाणवतं। जंगलात आढळणारी लहान मोठी फळं हे या बार्बेट पक्ष्याचं मुख्य अन्न होय। विशेषतः उमराची फळं या पक्ष्यांना अतिशय प्रिय असतात, म्हणूनच उमराच्या झाडावर हा पक्षी कायम हजेरी लावतो। उमराच्या झाडांची संख्या वाढवण्यात इतर अनेक पक्ष्यांप्रमाणे एशियन बार्बेटचा देखील महत्त्वाचा वाटा आहे। फळं खाऊन बाहेर पडणाऱ्या विष्ठे वाटे तो उमराचे बियाणे जंगलात सर्वत्र रुजवतो। अत्यंत आकर्षक रंगरूपामुळे आणि दमदार आवाजामुळे अगदी दूरवरूनही हा पक्षी नजरेत भरतो। पण म्हणूनच त्याची शिकार होण्याची शक्यता फार जास्त असते। या कारणामुळे हा पक्षी कायम सावलीत राहणं पसंत करतो आणि फार कमी वेळा हा उघड्यावर दिसतो। त्यांचा विणीचा हंगाम साधारणपणे मार्च ते जुलै या काळात असतो। खग राज्यातील सौंदर्यवान पक्ष्यांपैकी एक म्हणजेच एशियन बार्बेट पक्षी होय।